नमस्कार, साई केक जून मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की कॅरामेल सॉस कसं तयार करायचं। कॅरामेल सॉस हे आपल्याला आपण जो बटर स्कॉच केक करतो त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतो। तर साधं सरळ माप आहे इथे, आपण इथे एक कप साखर घेतलेली आहे, ही एक कप साखर आहे। अर्धा कप हे फ्रेश क्रीम आहे, अमूल फ्रेश क्रीम अर्धा कप, आणि त्याचा हाफ मेजरमेंट म्हणजे 1/4 कप हे आपण इथे बटर घेतलेलं आहे। आता इथे मी हे एक पॅन घेतलेलं आहे, नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे। आता आपण इथे गॅस लावतो आणि याच्यामध्ये आपण ही एक कप घेतलेली ही जी साखर आहे ही इथे याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हिला आपल्याला मेल्ट करायचं आहे। इथे पॅनमध्ये आपण साखर घातलेली आहे, साखर थोडी मेल्ट होईपर्यंत याला अजिबात हलवायचं नाही, ती हळूहळू थोडी मेल्ट होते आहे। हा गॅस सुद्धा आपण आपल्या इथे मध्यम आचेवर ठेवलेला आहे। आता इथे बघा, ही साखर कडेने अशी मेल्ट व्हायला इथे अशी सुरुवात झालेली आहे। आपल्याला ही पूर्णपणे साखर पहिले मेल्ट करून घ्यायची आहे। ही इथे अशी कॅरामेलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे। आता आपण आपल्या याच्यामध्ये इथे चमचा घातलेला आहे आणि थोडस हळूवारपणे याला फिरवत आहोत। याच्यामध्ये अजूनही साखरेचे कण आहेत, याला आपल्याला पूर्णपणे कॅरामेलाइज होऊ द्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे ही साखर वितळू द्यायची आहे। याच्यामध्ये आपण पाणी अजिबात घातलेलं नाहीये, पाणी अजिबात घालायचं नाहीये। ही बघा, इथे साखर आता पूर्णपणे इथे वितळलेली आहे। तर आता आपल्याला गॅस थोडा कमी करणार आहोत आपण आणि हळूहळू हे जे क्रीम आहे ते क्रीम याच्यामध्ये टाकणार आहोत। याच्यामध्ये हे क्रीम या साखरेमध्ये व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे जे बटर आहे ते आपण बटर याच्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहोत। सगळं बटर ह्याच्यामध्ये मेल्ट होईस्तोवर आणि सगळं याच्यामध्ये हे एक जीव होईस्तोवर आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। तर इथे हे बटर याच्यामध्ये पूर्णपणे एकजीव झालेलं आहे। इथे जवळपास आपल्याला एक उकळी ही येतेच आहे गरम, बघा इथे मध्ये बुडबुडे येत आहेत। तर आता आपण आपला गॅस इथे बंद करणार आहोत आणि याला थंड होऊ देणार आहोत। आता हे थोडस आपण याला थंड करून घेतलेलं आहे, म्हणजे फार अगदीच थंड झालेलं नाहीये पण कोमट आहे। आता हे एक माझ्याकडे इथे गाळणी आहे, तर ह्या गाळणीने आपण हे सगळं याच्यामध्ये गाळून घेणार आहोत।
ह्या गाळल्यामुळे काय होईल की जर साखरेचे काही कण राहिले असतील तर ते ह्या गाळणीद्वारे इथे आपण फिल्टर करून घेऊ शकतो आणि एक आपल्याला स्मूथ असं कॅरमेल सॉस मिळेल. तर हे इथे आपलं यम्मी कॅरमेल सॉस तयार झालेलं आहे. हे आपण आपल्या बटरस्कॉच केकमध्ये वापरायला अगदी आता हे तयार आहे. याला अगदी पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. जेव्हा हे गार होईल तेव्हा हे जेवढं पातळ दिसत आहे तर याच्यापेक्षाही हे थोडं थिक होणार आहे. तर ही झाली एक कॅरमेल सॉसची रेसिपी आपल्यासाठी.